सर्वांना नमस्कार. आज आपण एका वेगळ्या टॉपिकची माहिती घेणार आहोत. बऱ्याचदा आपण एखादी जागा, प्लॉट, शेत जमीन खरेदी करण्याचा विचार करीत असतो. त्यासाठी त्या जागेचा मालक, जागेचा प्रकार, जागेचे क्षेत्र माहिती असणे गरजेचे असते. त्यासाठी आपण 7-12 हा शासकीय दस्तावेज पाहणे खूप गरजेचे आहे. आज आपण हा ऑनलाईन 7-12 मोबाईलमध्ये काही मिनिटांमध्ये अगदी सहज घर बसल्या विनाशुल्क कसा पाहायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. आता आपण आपल्या मोबाईलमध्ये खूप सारे ॲप आहे, त्यामध्ये गुगल सर्च इंजिन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला ही स्क्रीन दिसेल. त्यानंतर तिथे आपल्याला महाभूलेख 7-12 असे टाईप करायचे आहे. पहा, ते टाईप केल्यानंतर पुढे स्क्रीन येते. तिथे पहिलाच ऑप्शन 7-12 आहे, तिथे क्लिक करायचं आहे. आणि ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. क्लिक केल्यानंतर पुढे साठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण वेट करूया. पहा, वेबसाईट ओपन झालेली आहे. इथे आपल्याला 7-12 पाहायचा आहे. तिथे पहा लिहिलेले आहे, विना स्वाक्षरित 7-12 व 8-अ पाहण्यासाठी. आता असा आपल्याला डिस्प्लेवर लिहिलेलं दिसतंय. तर तिथे खाली विभाग निवडा असा ऑप्शन आलेला आहे. तर आता आपले जे जिल्हा आहे ते वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. तर 6 विभाग आहेत. तर आपला जिल्हा कोणत्या विभागात येतो आहे तो आपण निवडायचा आहे. तर आता आपण मी पुणे विभाग निवडलेला आहे. खाली जर तुम्ही पाहिलं तर पुणे विभागामध्ये बरेच जिल्हे येतात. पहा, आपला जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग आपण निवडायचा आहे. आता गो या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत. विभाग निवडल्यानंतर पुढे पाहूया. आता थोडासा वेळ लागतोय. ओके, पुढची स्क्रीन आता ओपन होतीये. आपण पहिल्यांदा विभाग निवडलेला आहे. विभाग निवडल्यानंतर त्या विभागामध्ये आपला जिल्हा कोणता आहे तर तो जिल्ह्याची आपण निवड करणार आहोत. तर इथे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. पहा, त्यानंतर आपण तालुका निवडायचा आहे. आता उदाहरणार्थ मी मावळ हा तालुका निवडणार आहे. तुम्ही तुमचा प्लॉट किंवा जमीन ज्या तालुक्यात आहे तो तालुका तुम्ही इथे निवडायचा आहे. त्यानंतर गाव, कोणत्या गावामध्ये तुमची जमीन आहे किंवा शेतजमीन असेल तर ते तुम्ही निवडायचे आहे. आता उदाहरणार्थ आपण इथे सोमाटणे हे गाव निवडणार आहोत, जे मावळ तालुक्यामधील आहे. तर तिथल्या जमिनीचा आपण 7-12 पाहणार आहोत. त्यानंतर पुढे पहा, आणखीन ऑप्शन आलेले आहेत की सर्वे नंबर काय आहे, गट नंबर काय आहे, त्यानुसार आपल्याला आपली जमीन शोधायची आहे. त्यासाठी बरेच ऑप्शन आहे. तर आपण पहिल्यांदा सर्वे नंबर यानुसार आपण शोधणार आहोत. तुम्हाला जर तुमचं नाव, आडनाव यानुसारसुद्धा तुम्ही शोधू शकता. तुम्हाला सर्वे नंबर माहिती असायला हवा ज्या जमिनीचा तुम्हाला 7-12 काढायचा आहे. ठीक आहे, आता आपण याचा सर्वे नंबर टाईप करत आहे मी. पहा, सर्वे नंबर 346 असा सर्वे नंबर आहे. आता शोधा हा ऑप्शन आलेला आहे पुढे, त्याच्यावरती आता आपण क्लिक करायचं. त्यानंतर पुढे येतं सर्वे नंबर आणि गट नंबर आता आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे, तर तिथे खाली ॲरो आहे, त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण आपला 346 हा क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुढे पहा ऑप्शन आलेला आहे मोबाईल नंबर. इथे आपण स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके, आता मी मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे. त्यानंतर पुढे ऑप्शन आलेला आहे पहा 7-12 पहा. तर आता त्याच्यावरती आपण क्लिक करूया. 7-12 पाहण्यासाठी आपण क्लिक केलेलं आहे. पुढे आता आणखीन आपल्याला काय माहिती मागवली आहे त्यांनी ते पाहूया. आता कॅपचा आलेला आहे. कॅपचा जो आलेला आहे तसाच आपण अगदी ॲक्युरेट टाकायचा आहे, त्याच्यामध्ये चूक करायची नाही आहे.
कॅपचा जर आपला चुकला तर आपल्याला पुन्हा सगळी इन्फॉर्मेशन भरावी लागेल. त्यासाठी कॅपचा हा व्हेरिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर छोट्या लिपीतले लेटर असतील तर तसेच टाईप करायचे आहेत. आता मी कॅपचा टाईप करत आहे. त्याच्यानंतर आपण व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यू 712 याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे पहा काय स्क्रीन ओपन होती आहे ती बघा. आपल्याला दिसतंय की आपल्याला 712 इथे दिसत आहे. ज्या जमिनीचा आपल्याला 712 आपण शोधत होतो त्या जमिनीचा पूर्णपणे आपल्याला इथे 712 दिसतोय. मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते आहे की ही जमीन कोणाच्या नावावर आहे, याचा सर्वे नंबर काय आहे, अगोदर कोणकोण याचे मालक होते, त्या सर्वांचे इथं नावं दिलेली आहेत. बघा आपल्याला दिसतंय. आणि हा 712 अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलीही जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहिती असायला हवे की या जमिनीचे क्षेत्र किती आहे, या जमिनीचे ओनर किती होते, ह्या सर्वांची जर माहिती आपल्याला असेल तरच आपण एखादी जमीन किंवा प्लॉट खरेदी करू शकतो. आता इथे पाहू शकतो लाल रंगामध्ये जे काही क्रमांक लिहिलेले आहेत ते फेरफार क्रमांक आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की हे जे प्रकरण आहे हे प्रलंबित आहेत आणि यांचं कामकाज अजूनही तलाठी ऑफिसमध्ये कामकाज चालू आहे. अशा प्रकारे ह्या 712 उतारा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जागेचे क्षेत्र, फेरफार क्रमांक, ओनरची नावे ही सर्व माहिती याच्यावरती आपल्याला मिळते. आणि हा अतिशय महत्त्वाचा असा दस्तावेज आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्स अ लॉट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.